अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पदाधिकाऱ्यांचा प्राचार्य यांनी अपमान केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास प्राचार्य कार्यालयात ठिय्या मांडत जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केलाय. सन 2018-19 महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींची निवड पुढील महिन्यात होणार असल्यानं यासंदर्भात प्राचार्य डॉक्टर ज्योती राणे यांच्याकडे निवडणुकीदरम्यान महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थी व्यतिरिक्त कोणत्याही बाहेरील व्यक्तीस हस्तक्षेप निवडणुकीत करू नये आणि सदरच्या निवडणुका पारदर्शक घेण्यात याव्या अशी मागणी केली होती. परंतु प्राध्यापिका डॉक्टर राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष आणि संघटन मंत्री यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन जोरदार घोषणा देत प्राचार्यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी करत ठिय्या आंदोलन केलं. यावेळी प्राचार्य डॉक्टर ज्योती राणे यांनी संतप्त विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. सर्व मागण्या मान्य करून निवडणुकीदरम्यान योग्य ते नियोजन करून निवडणुका घेतल्या जातील असं आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यात आलं. विद्यार्थी नसेल पण तरी सुद्धा प्राचार्य म्हणून तुमची एवढी रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे की आपण बाहेरच्या विद्यार्थ्याला किंवा आदरभावाने बोललं पाहिजे. तुम्ही ज्या प्रकारे त्यांना बोललं ते चुकीचं होतं. विद्यार्थिनीला तेव्हा बोलले रडवले ते सुद्धा चुकीचं होतं. म्हणून आम्ही इथे बसलो. आमच्या प्राचार्य कॉलेजसाठी झटताय मान्य अप्रिशिएट आहे. आम्ही सगळ्यांसमोर खूप मोठ्या जळगावमध्ये जाऊ किंवा धुळ्यामध्ये जाऊ आम्ही आमच्या प्रताप कॉलेजचा झेंडा घेऊन आणि तोच मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुमच्यासारख्या लोकांना शक्य आहे. पण आम्ही ज्या मागण्या मानतोय ना त्या मान्यच आल्या पाहिजे. त्या जर चुकीच्या असेल तर तुम्ही तसं आम्हाला सांगा की याच्यात आपण असा बदल करू शकतो. पण तुमच्याकडनं रिस्पॉन्स आम्हाला असा नको आहे की जेणेकरून आम्हाला दरवेळेस तिथे बसलं पाहिजे.